श्री संत गजानन महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात. 1910 साली ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी ऋषीपंचमीला शेगावात पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. काल रात्रीपासूनच भाविक शेगावात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजता मुख्य आरती झाल्यानंतर गजानन महाराज पालखीच्या नगर परिक्रमेला सुरुवात झाली. तब्बल 2 वर्षांनी राज्यभरात निर्बंधमुक्त सण उत्सव साजरे केले जात आहेत. कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. घराघरात गणरायाचं आगमन झालं. कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी श्री संत गजानन महाराज यांचा 112वा पुण्यतिथी सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होतोय. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमी, याच दिवशी संत गजानन महाराज यांनी समाधी घेतली होती. हा दिवस महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. गेली 2 वर्ष कोरोनामुळे या सोहळ्यावरही निर्बंध होते. यंदा मात्र शेगावात निर्बंधमुक्त सोहळा साजरा केला जातोय. संत गजानन महाराज संस्थानच्या वर्षभरातील उत्सवांमध्ये हा एक मोठा उत्सव असतो.